नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आमच्या मराठी लाईव्ह चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशी घोषणा केलेली आहे की कोणत्याही शेतकऱ्याचे वन्य प्राण्यामुळे नुकसान झाले असता त्याला 26 दिवसांमध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे। आता कोणत्याही प्राण्यामुळे वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झाले असता त्याला 26 दिवसांमध्ये शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा शासनाने दिलेला आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज रोजी विधानसभेमध्ये दिली आहे। मित्रांनो, शेती ही वनामध्येच असते किंवा डोंगराळ भागामध्ये असते, अशा ठिकाणी वन्य प्राण्यांची संख्या ही जास्त असते किंवा तेथेच वन्य प्राणी हे वास करतात। जसे माकडांची संख्या जास्त असते किंवा रानडुकरांची संख्या ही जास्त असते आणि हे शेतामध्ये आल्यावर पिकाचे खूप जास्त प्रमाणात नुकसान होते आणि वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाद्वारे शेतकऱ्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही। या आधारावरच हा निर्णय घेण्यात आला आहे। या घोषणेद्वारे जेव्हा नुकसान होईल तेव्हा वन विभागाचे अधिकारी किंवा कृषी विद्यापीठाचे अधिकारी यांच्या सहाय्याने जेवढे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे त्यांची मोजणी केली जाईल आणि त्यांच्या योग्य ते नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। माननीय वनमंत्री यांनी दुसरीही एक घोषणा केलेली आहे मित्रांनो, ती म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। वन विभागामध्ये 3000 पदे हे भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा वनमंत्री यांनी केलेली आहे। ही विद्यार्थी मित्रांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। दरवर्षी वन्य प्राणी हे शेतामध्ये जाऊन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात, अशामध्ये शेतकरी बांधवांना भर रात्री पिकाचे राखण करण्यासाठी शेतामध्ये जावे लागते। अशा वेळी शेतकरी बांधवांचे जीवन हे धोक्यातच असते, कारण वन्य प्राणी हा मनुष्यावर कोठे व कसा हल्ला करेल याचे सांगता येत नाही मित्रांनो। त्यासाठी वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली घोषणा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। आता शेतकरी बांधवांना काळजी करण्याचे काहीही कारण नाही मित्रांनो, कारण आता वन्य प्राण्यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाचा त्यांना मोबदला मिळणार आहे, तो पण 26 दिवसाच्या आतमध्ये। व्हिडिओबद्दल अधिक माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेली आहे, त्याबद्दल अधिक माहिती या व्हिडिओची जर बघायची असेल मित्रांनो तर खाली